नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अन्याय, अत्याचार झालेल्या अल्पवयीन, निराधार, कुमारी माता आदी मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. मात्र या मुलींना 5 दिवसांपेक्षा जास्त निवारा देण्याची परिस्थिती आल्यास जिल्ह्यात तशी व्यवस्था नाहीये. या मुलींना अकोला, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणच्या सुधारगृहात पाठवावे लागते. त्यासाठी बालसंरक्षण समितीला अनेक अडथळे निर्माण होतात, अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मुलींचे सुधारगृह व्हावे यासाठी बालसंरक्षण समितीकडून महिला व बालकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता. या सर्व तांत्रिक अडचणी पूर्ण करून लवकरच जिल्ह्यात मुलींसाठी बालसुधारगृह सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. त्या बुलढाणा जिल्ह्यात दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी बालसुधारगृहाला भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आपल्या माहितीसाठी सांगते की इथे संख्या कमी असल्यामुळे जे बालगृह या ठिकाणी आहेत त्याच्यामध्येच डिव्हिजन करण्यात आलेलं आहे आणि त्यालाच एक भागाला महिलांचं म्हणून करण्यात आलेलं आहे. काही टेक्निकली थोड्याशा काही तुरट्या तिथे राहिलेल्या आहेत, त्या आम्ही कम्प्लीट करू आणि मग ते इथे सुरू होईल. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.